रमजान पर्व अंतिम टप्प्यात असून सर्वत्र भावभक्तीचं वातावरण आहे. नमाज पठण, रोजे इत्यादी धार्मिक उपक्रमात मुस्लिम बांधव रममान झाले आहेत. लवकरच ईद साजरी होणार असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजीम सय्यद यांनी द्वारकास्थित संपर्क कार्यालयात इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी खासदार हेमंत गोडसे, उपनेते बबनराव गोलप, आमदार देवयानी फरांदे, सुहास फरांदे, परवेज कोकणी, विनायक खैरे, आरटीओचे अधिकारी राहुल कदम, अश्विन हेमाळे, देवानंद बिरारी, युवा सेनेचे फरहान शेख उपस्थित होते. प्रमुख धर्मगुरूंच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या निमित्तानं सर्व धर्मीय एकत्र येतात, परिणामी सामाजिक सलोखा अधिकाधिक वाढीस लागेल असा आशावाद खासदार गोडसे आणि आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त केला. अजिमभाई यांनी या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. या इफ्तार पार्टी प्रसंगी उपस्थित या नाशिक मधल्याचे आमदार देवनीताई फरांदे, सर्व संघ शिवसेना भाजपचे सर्व पदाधिकारी, सर्व मुस्लिम बांधव, रमजान महिना तर खरं तर पवित्र महिना समजला जातो. या महिन्यामध्ये अतिशय कष्टाने परिश्रमाने उपवास धरून अनेक समाजहिताच्या देशहिताच्या मागण्या या ठिकाणी संपूर्ण आपला समाज मुस्लिम समाज या ठिकाणी करत असतो. आणि म्हणून मी या पवित्र महिन्याच्या निमित्तानं आणि पुढं येणाऱ्या ईदच्या निमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाशा अशी दुआ करतो. शिवसेनेचे पदाधिकारी आझमभाई यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं होतं आणि ह्या ठिकाणी आदरणीय आमदार खासदार हेमंतप्पा गोडसे आणि सर्वच पदाधिकारी भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे इथे उपस्थित होते. मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव इथे इफ्तार पार्टीला उपस्थित होते. मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देते आणि ईद ही अत्यंत जवळ आलेली आहे आणि ह्या रमजानच्या महिन्यामध्ये सगळ्यांनी उपवास सोडण्यासाठी आज आझमभाई त्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाला खूप मोठ्या संख्येने सगळे मुस्लिम बांधव इथे उपस्थित झालेले होते. मी मनापासून सर्वांना शुभेच्छा. गेल्या 10 वर्षापासून अजिमभाई सय्यद इफ्तार पार्टीचा उपक्रम राबवित असतात. पवित्र रमजानमध्ये आयोजित या उपक्रमामुळं सर्व एकत्रित येतात, त्यामुळं हा क्षण आनंददायक असल्याचं सय्यद यांनी सांगितलं. हर साल की तरह इस साल भी हमने रमजान उल मुबारक का 27वां रोजा जो कि बहुत अहम रखता है, बड़ा रोजा बोलते हैं, ये रोजे पे हमने द्वारका हमारे संपर्क कार्यालय के ऊपर इफ्तार पार्टी का प्रोग्राम रखा और उस प्रोग्राम के अंदर हमारे लाड़के खासदार हेमंतप्पा गोडसे, ऐसे ही हमारे नासिक की लाड़की आमदार देवनीताई फरांदे और सभी प्रमुख पाहुणे इन्होंने उपस्थित रहकर हमारे कार्यक्रम को शोभा बढ़ाई और ये कार्यक्रम हम सभी हिंदू मुस्लिम सिख जितने भी जात के लोग हैं सब मिलके हर साल मनाते हैं और यही संदेश देते हैं कि आते हर साल में जितने भी ज्यादा से ज्यादा हमारे से जो भी अच्छे से अच्छे कार्यक्रम हो सके ऐसे कार्यक्रम हम करना चाहते हैं. या प्रसंगी अनि बशीर शेख, चंद्रकांत थोरात, फारूक शेख यांच्यासह सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गुड्डू शेख, दिशानूज, नाशिक.